नमस्कार. ब्रह्मांड नायक बाळूमामा ह्या पाक्षिकाचा चौथा अंक आता आलेला आहे आणि चौथा अंक प्रकाशित झालेला आहे रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी. आणि पहिली बातमी जी दिली आहे ते बाळूमामांच्या सवंगड्यांना 12,000 रुपये पेन्शन ही आम्ही दिलेली आहे. तर त्याची बातमी इथं आलेली आहे. वैद्यकीय तपासणी सवंगड्यांची करून घेतली आहे. त्यानंतर इथं कन्नड व हिंदी व इंग्रजी भाषिकांसाठी सुद्धा आम्ही डबिंग करत आहोत त्याची माहिती आहे. या साईडला इथं आमचे कुटुंबातील सदस्य आहेत औरंगाबादचे. त्यांचं विमल जूट आणि हँडीक्राफ्ट्स असं एक कापडी पिशव्यांचं एक बिझनेस आहे त्याची जाहिरात आहे. त्यानंतर इथं श्रीशा वेलनेस व फिटनेस सेंटर याची जाहिरात आहे. तुम्हाला फिटनेससाठी आणि आरोग्यासाठी ह्याचा उपयोग होईल. आणि इथं ओम गणेश टेक्सटाईल म्हणून एक बेनाडीला एक कापड दुकान आहे. तुम्हाला इथं दिसत असेल भव्य कापड दुकान आहे. आणि इथं सगळं जे काय काय मिळणार आहे त्याचं इथे माहिती दिलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकताय. आणि त्यांचा इथं नंबरसुद्धा दिलेला आहे. भांडीसुद्धा इथं मिळतात. आणि अकोल्यापासून आणि निपाणीपासून अगदी जवळच हे ठिकाण आहे. तर हे तुम्हाला बघायला मिळेल. दुसऱ्या पानावर मित्रांनो संपादकीयमध्ये मी माझा अनुभव शेअर कराय. माझा अनुभव इथं संपादकीयमध्ये दिलेला आहे. त्याचं चिंतन आहे तुम्हाला बघायला मिळेल. संतवाणी म्हणून एक अभंग आहे. महाशिवरात्रीनिमित्त आम्ही भस्म मोठी रुंडमाळा हा अभंग घेतला आहे. आणि त्याचा अर्थ इथं दिलेला आहे. अभंगाचा निरूपण केलेलं आहे. बाळूमामा आरोग्य वाटिकामध्ये आरोग्याविषयीच्या काही टिप्स दिलेले आहेत. इथं आध्यात्मिक शब्दकोडे दिलेलं आहे. मागच्या शब्दकोड्याचं उत्तरही दिलेलं आहे. तुम्हाला जर हे शब्दकोड सोडून पाठवलं तर तुमचं नाव पुढच्या पेपरला येईल. तर तुम्ही कोणी शब्दकोड सोडून माझ्या व्हॉट्सअपला पाठवलं तर बरं होईल. इथं काही सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर इथं ह्या बाजूला मेतक्याच्या भंडाऱ्याची बातमी आहे. 14 ते 21 मार्च अखेर हा भंडारा उत्सव होतो आहे. आणि त्याची बातमी इथं दिलेली आहे मेतक्याच्या भंडाऱ्याची. आणि इथं महाशिवरात्री विशेषमध्ये महाशिवरात्री हे का साजरे करतात आणि भगवान शंकरांचे 108 नावे आहेत ते कोणते आहेत. त्यानंतर भगवान शिवाचे रूप कसं आहे म्हणजे त्यामध्ये राखाडी चंद्र आहे, नाग आहे, तिसरा डोळा आहे, व्याघ्रांबर आहे, गजचर्म आहे त्याची माहिती आहे. 12 ज्योतिर्लिंगांची माहिती आहे. महाशिवरात्रीनिमित्त आरतीसुद्धा इथं दिलेली आहे. शेवटच्या पानावर मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळूमामा पाक्षिकाचं आपण प्रकाशन केलं होतं जन्मघरात मामांच्या त्याची बातमी इथं दिलेली आहे. आणि त्यामध्ये वसंत कामते यांची मिश्किली त्यांनी कशी केली होती, तुषार डावाळे यांना अश्रू अनावर का झाले या संदर्भातलं हे दिलेलं आहे. इथं काळभैरेच्या यात्रेची बातमी आहे. काळभैरेची यात्रा झाली नुकतीच त्याची बातमी आहे. इकडं इथं गोव्यातील लाखेरे येथे डिचोली येथे बावळांचा भंडारा उत्सव झाला त्या संदर्भातली बातमी इथं आहे. आणि या बाजूला गगनगिरी भक्तांनी गगनगडाची परिक्रमा केली तर त्याची बातमी आहे. इथं परांड्याच्या भंडारा उत्सवाची जाहिरात आहे. आणि जाहिरात देण्यासाठीचा इथं नंबर आहे. तर तुम्हाला हा पेपर पाहिजे असेल तर ह्या नंबरवर तुम्ही आठवणीनं कॉल करा आणि हा पेपर घरपोच मिळवा. दर 15 दिवसाला म्हणजेच अमावस्या आणि पौर्णिमेला हा पेपर येतो आहे. तुमच्या घरी मिळून जाईल आणि तुम्ही त्याचे वार्षिक वर्गणीदार व्हा. आणि जरूर तुम्ही आठवणीने मी मगाशी दाखवलं त्या नंबरला कॉल करा. जय बाळूमामा. मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळूमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठीमधून आहेत. ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे. 1,000 होऊनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता. खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे. मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. तर नमस्कार, मी आता आलोय सेंद्रेमध्ये दुंडाबाबांच्या घरी. दुंडाबाबा आत्ताच आदमापूरला जाऊन आले. आदमापूरला 1-3 दिवस त्यांची वस्ती होती. 3 दिवस तळ होता, मुक्काम होता. आज 4th दिवस होता. आज 4 दिवस झाले. आणि आता मी आलोय दुंडाबाबांना पेन्शन देण्यासाठी. आपण सगळ्यांना 1,001 रुपये पेन्शन सुरू केली. मित्रांनो पुढच्या महिन्यात आपल्याला गुढीपाडव्याला एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि 1 वर्ष पूर्ण होते आपण पेन्शन द्यायला लागलो त्या गोष्टीला, गुढीपाडव्याला. गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्यापासून आपण ह्या सगळ्यांना पेन्शन सुरू केली होती आणि त्यानिमित्त आपण ह्या सगळ्यांना कपडेसुद्धा दर पाडव्याला देतो आहे. तर ते सुद्धा करायचं आहे. त्यांची वैद्यकीय तपासणीसुद्धा करायची आहे. आणखीन त्यांना ही पेन्शनसुद्धा द्यायची आहे त्या गुढीपाडव्या दिवशी. तर आपण गुढीपाडव्याचासुद्धा कार्यक्रम करणार आहोत. आता तुर्तास आपण ह्या महिन्याची म्हणजे माघ दर्श अमावस्या, अमावस्याची तारीख होती 10
मार्च 2024 या दिवशीची पेन्शन, ह्या महिन्याची पेन्शन मंडपमाना सुपूर्त होते. बोला बोला बळवंतांच्या नावानं चांग, बोला विठ्ठलप्रदेवाच्या नावानं चांग, बोला आसनाप्पांच्या नावानं चांग, बोला मुळे मरायांच्या नावानं चांग. बोला कसा होता आत्मापूरचा प्रवास सांगा. आत्मापूरचा प्रवास कसा होता सांगा. सोबत म्हणजे जाती आणि जनता येणार किती, कुठे कुणीकडे गाड्या सोडल्या जागाने तिथे तिथून होते. मेटक्याचे बी तसंच दोन्ही देवळात त्यांनी जागा नाही. या देवळात देवळात गाड्या कुणीकडे सोडायला, त्या मेटक्याच्या त्या बाजूला माळाला जागा वाटली. मेटक्याच्या बाजूला माळाला सुद्धा जागा नाही. संपूर्ण लोक नाही सोडा. आणि ते कसं एकोणते रोज नाही, दोन चार रोज तसे लोक आहेत. दोन चार रोज ते काय भयंकर वाटले. सोडा काय काय केलं चार दिवस, काय काय केलं चार दिवस, काय काय केलं सांग. चार दिवस एक केला खुल्ला दिवस. मग ह्याची पुण्याची येणार होती तुझं असे घेशील म्हणून सांगितलं. आणि मी सकाळच्या परीच बाहेर पडलो. तुम्हाला भेटलो की नाही भेटला की मला. मग चारची बाहेर पडलो म्हणजे पुण्याची येणार आहे की मग बाहेर पडाल तो आज काय येत नाही उद्या येणार म्हणून फोन केले. त्यांना का राहिल्याचा म्हटलं आणि आज येऊ नकोसा म्हणाला. मी तयार झाले, मला किती दिवस राहायला लागणार. आता माघारी घेत नाही, माघारी येत नाही. एकदा घरातून बाहेर पाय काढला म्हणजे माघारी घेत नाही. आणि तुमच्याबद्दल तुम्ही जायच नाही म्हटलं हाय तिथे भेटणार करू म्हटलं असं त्याने सांगितलं. मग या 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 म्हणाल्या तुम्ही जावा. मी आणि सकाळच्या लवकर येतो म्हणत म्हणत ते फोन लावत येता आलो, कराड लागलो ते कागद लागलो असं करत येऊन मला पोचली. सगळे दोघी तिघी बायका होत्या, दोन पोरं होती आणि डायव्हर. असं ते अप्रुबान येऊन पोचलं, जाऊन भेटला, सगळं दर्शन झालं, सगळं झालं. आता आम्ही जाणार म्हणाला, गेल्यावर फोन करतो म्हणलं. वाटत असताना फोन केला आणि आता मग की लिपाणीला राहिला त्याने फोन. तुम्ही जाण्यासाठी कर नाही म्हटलं, अजून गावाच करा लागले म्हटलं. त्याने ह्याला त्यांनी त्याने सांगितलं. मग त्यांनी मी काय नाही म्हणाल तो कुठं ह्याला नेटक्याला ते दोन्ही देवळात ह्यांनी हे करत ते संपूर्ण सगळं आरती करत सगळं करत मी एक जागाला गप राहिलो. मी काय येत नाही म्हटलं तुमचं. मग ते वरच्या देवळासाठी गेलतो. मग सहज सोडण्याचं सोडावं म्हटलं. यांचं काय ते म्हणजे कर आलेले मला शिकवायला म्हटलं. आणि मी येत नाही म्हटलं. लांबने दर्शन घ्या म्हटलं आणि चला म्हटलं. मी ते खाली गेली असे संपर्क करत आले. कोण असून दे त्याचं सोडत नाही म्हणाला. कोण म्हणाले पोरं तुमच्यासारखं आर किती तिथले आत्मापूरचे पोरं इथले कुठले पोरं मेचक्यातले पोरं नाही सोडणार जा म्हटलं. मला काय सुख दुःख नाही. मग आत्मापुरात मी ते कोण तसं काय आडवाय नाही. दर्शन घेणार काय. आणि कुणीकडे वर जाईल तिकडं खून करून आल्यासारखं रट्ट धरणं जाईल. गाडीत उतरलं ते रट्ट धरून आणि ते हाला पाय टाकत आऊन बटबाड राहा सोडायचं बाबा त्याचे जबाब मामा तो काय गप राहू सारखं नाही. त्याची सेवा करलं नाही तरी सगळे गप राहायचं तुझ्या खून करून आल्यासारखं धरायचे. हो सगळी तशीच बायका मी तसंच पुण्यातून आलेल्या गमस आहे की बाबा मी पडती गडचेला कुठला पडतोय गमस म्हणायची हे जास्त होतो. त्यावेळेला मामांच्या भांडला असा आणि आता एवढं तुम्हाला कौतुक व्हायलं तुमचं कसं वाटतंय. कसं कौतुक कसे कौतुक आणि भडबडून येतं. बरोबर नाही येते. आणि बाबा लक्ष असून द्या आमच्यावर, माझ्यावर ठेवा म्हटलं लक्ष. हाय ऐकता तुम्ही असं चेष्टाच होऊ सगळी काय एवढं. आता लई असं फिरत बसू नका जास्त. एका जागी बसा. आदमापूरला जाऊ. आदमापूर काय लांब नाही सोडा पण लई लांब जाऊ नका एवढंच. अच्छा पुण्याची मिनिट मी चार दिवस ठेवून घेतो आणि लगेच लावून देतो म्हणून तो लागला. जास्त दिवस नाही, मी चार दिवस चालू. चार दिवस म्हणजे एक नाही हू म्हटलो आणि ग म्हटलो. जसं पुण्याची त्योचल म्हणा दुसरी चल म्हणा लागली असंच लोक मी तिच्या भयंकर. मित्रांनो खरंच आल्यापासून मला सांगतायत धंदा भरपूर काय काय सांगतायत. तिथलं सगळं आत्मापुरात काय काय झालं, हे झालं ते झालं, कीर्तन करा ते कीर्तन करायला कुठं मुळे महाराजांच्याकडे नेलं, हेला नेलं त्याला नेलं, त्यानंतर आप्पाच्या वडीला गेलो करलो,
हे सगळं सांगायला मग प्रश्न नाही. तिथं ते पुजेरी भेटले त्या कुठलं पुजेरी ते आपाचे वाटत त्याच्यानं ते असं का हो झालं म्हटलं जरा संडास बसवलं बरं नाही म्हणतात बापलाकच म्हणते दोघं बापलाकच मग ते असं म्हणताना कुठून घरी पडा नाही म्हणाल तुझी तब्येत काय म्हणते मला सांग माझ्या तब्येतीची जगाला काळजी आहे. नाही हो खरंच की माझी काळजी जगालाच आहे असं काहीची चालेल डोचके चालवले काय ते मामा ते मामाला मामा बरोबर कशाबद्दल म्हणत होता कशाबद्दल काय करत होता हे आणि विचारायला आणि तुम्ही मुलाखत कसं दिला तो कुठल्या गावचा हे आणि चालूच आहे मग ते हे एक एक रिश्त्या तुझ्या जोडीदाराला कसं सोडून आलास कुणाला झुकू शकत नाही त्याचा त्याच्यासाठी तुला कसा आहे बघ आता हेच लोकांचं म्हणजे जोडीदार कोण हा कोण जोडीदार हाला पण नाही जोडीदार कोण तुम्ही आहे खरंच आहे काय झालंय धुंडात मामा कुणालाच पटवून गेले नाहीत. मला सुद्धा कधी कधी प्रश्न पडतोय की हा माणूस कुणाला जगाला कुठलाही माणसाला पटवून घेतलं नाही मलाच काय एवढं पटवून घेतलं आहे आता मी त्या अर्थाने एवढंच विचारतोय माझ्यावर तेवढं कधी भांडणार तेवढं सांगा म्हणजे मला तयार तर राहायला बरं माझ्यावर कधी भांडण काढताय तेवढं सांगा कारण सगळ्यांच्यावर भांडण काढलेलं आहे आत्तापर्यंत इव्हन मित्रांनो शिवाजी मोरे असतील त्यांच्यावर भांडण काढलं आहे सुरेश पाटलांचे जेवायला होते त्यांच्यावर भांडण काढलेलं आहे ज्यांच्या घरात सावंताच्या घरात त्यांच्यावर भांडण काढलं आहे मामांच्यावर भांडण काढलं आहे कुणावर भांडण गावात गल्ली तर कुणावर सरळ नाही पोरींच्यावर भांडणं आहेत जावळ यांचे तर अजिबात विस्तृत आहेत निमधनं काय अशी परिस्थिती आणि माझ्यावरच एवढं का पटवून घेतलं आहे असं मला सुद्धा कधी कधी प्रश्न पडतोय आता तेच काय देवालाच माहित रे काय असं एवढं आहे आणि मला भीत्यात म्हणजे मला काय समजत नाही मी असं म्हणेन तसं म्हणेन पण मला कधी कधी काय वाटतंय एवढं माणूस एवढं हे करणारा मला कसं काय पटवून घेतलाय मला मी असल्या स्वभावाचा अगदी साधा सिम्पल माणूस आणि मला कसं काय काय बोलायने कधी हेच मला वाटतंय पण असंच राहावं मला वाटतंय कधी भांडू नये माझ्यावर मामा दुंडा मामा असंच राहावेत प्रेम एवढं प्रेम असतं हिथं आल्यावर समाधान होतं खरंच हिथं 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 एकदम मस्त वाटते दिल खुलास वाटते इथं खरंच कारण का आता जे प्रेमानं बोलणं आहे मनात किंतू न ठेवता बोलणं आहे आता बाहेरचं जग वेगळं आणि ही माणसं मामा वेगळे कारण का मनात कुठलाही किंतू न ठेवता कुठलाही स्वार्थ न ठेवता ही माणसं बोलतात म्हणून मग ते आपलेपणा वाढतो आहे आणि आमच्यातलं नातं असंच कायम राहावं मामाच्या चरणी हीच प्रार्थना बळवंतच्या नावानं पाया.